आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या कोर कमिटीची मीटिंग आत्ताच पार पडली. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टो कसा राहील, शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी काय काय योजना आणेल, तरुणांसाठी बेरोजगारी निर्मूलनासाठी काय काम करेल, महागाई कशी कमी केली जाईल आणि त्या पद्धतीचं संपूर्ण मुद्देसूद जाहीरनाम्यामध्ये माहिती कशी देता येईल त्यावरची एक चर्चा झाली. जागा वाटपाबद्दलही सुद्धा एक चर्चा आजच्या याच्यामध्ये झाली आणि ती आता 3:30 वाजता महाविकास आघाडीची मीटिंग आहे त्याच्यामध्ये आज जाहीरनामा आणि जागा वाटपाच्या बाबतची जी काही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ती आता आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्रातलं विश्वासघाती गद्दार काय काय या सरकारला ज्या माहितीचं जे सरकार आहे, भाजपप्रणित जे सरकार आहे त्याला जनतेकडून स्लोगन मिळत आहे. आम्ही म्हणतोय असं नाही, खोक्याची सरकार असं स्लोगन ही जनता देत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात भाजपप्रणित जे सरकार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं आहे त्यांनी केलेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या विरोधात तीव्र आक्रोश आपल्याला पाहायला मिळते आहे. आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने मतदानाच्या रूपाने या सरकारचा विरोध दर्शवलेला आहे. स्वतःला महासत्ताक समजणारे, विश्वगुरु समजणारे नेते सुद्धा त्यांनी अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्यात पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी या विश्वगुरु म्हणणाऱ्याला त्यांची जागा दाखवलेली आहे असं चित्र आपण पाहतो आहे. महाराष्ट्र गुजरातला विकण्याचं काम ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि भाजपप्रणित सरकारने केलेलं आहे तोही महाराष्ट्रातली जनता आता काही विसरलेली नाही. कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की लोकांचं जे काही मुद्दे असतात ते लोक विसरून जातात अशी भावना त्यांच्या मनात आहे. म्हणजे आम्ही जे काही पाप त्या महायुतीमध्ये या सरकारने केलेलं आहे ते लोक विसरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पण महाराष्ट्राच्या जनता काही विसरलेली नाही. जो आघात, जो विश्वासघात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे महाराष्ट्राची जनता येणाऱ्या लवकर निवडणुका लागल्या पाहिजेत आणि या सरकारला घरी कशी पाठवता येईल या पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातली जनतेने घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीची सगळेजणच वाट पाहत आहे. काही बातम्या येतात की निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जातील. आता मोदी आहे तर मुमकिन आहे असं ते सांगत होते. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. मग महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, घेतल्या गेल्या नाहीत. आपण पाहतोय की सातत्यानं डेंग्यूच्या प्रादुर्भावाने लोकांचा मृत्यू वाढलेला आहे. शासन आणि महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून सरकार काम करत आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. खोक्याचं सरकार जे उदाहरण दिलं जाते की खोक्यानीच भ्रष्टाचार करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय आणि लोकांच्या जीवितांचं घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र घाणीचं साम्राज्य असलेलं महाराष्ट्र या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे न घेतल्यामुळे एक मोठा राग जनतेमध्ये आहे आणि त्याच्यात या सगळ्या गोष्टीची भूमिका प्रांजळपणे लोकांच्या समोर मांडायचं अशा पद्धतीची भूमिका आज आमच्या चर्चेमध्ये झालेली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, अनेक राज्याचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला घेऊन महाविकास आघाडी कशी लढेल त्याच्याबद्दलचा प्लॅन आम्ही केलेला आहे आणि आमचे या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना केलेलं आहे. त्या पद्धतीची त्या विविध लोकांशी चर्चा करून
मग त्याच्यामध्ये आर्थिक तज्ज्ञ असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, त्या सगळ्यांना ते बसवून त्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा जाहीरनामा करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात केला जाईल अशा पद्धतीची आजची मीटिंग झालेली आहे. सर, बऱ्याचशा योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मुख्यमंत्री यांच्या नावाची ऐवजी झाली आहे महायुतीच्या नेत्यांना, कारण अजिताला माझी लाडकीबाई योजना असं म्हणत आहे आणि 8 टक्केपासून त्यांची जनसन्मान यात्रा सुद्धा सुरू होती आहे. अजितदादा माझी लाडकी बहीण योजना करत असतील तर त्या योजनेला माझी केलं काय हा एक प्रश्न आहे. माझी म्हणजे माझी अर्थ उलटा लागू शकतो, माझी उपमुख्यमंत्री, माझी मुख्यमंत्री असा माझी शब्द लागतो ना, तसा हा माझी तर नाही केला लाडकी बहिणीला या लोकांनी. कारण की मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीपुरतं, कारण की कमलनाथजींनी 1 कोटीच्या वर तिथल्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतलेले होते. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला आम्ही त्या पद्धतीची मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेसने त्या ठिकाणी काम केलं होतं. पण तीच योजना मध्य प्रदेशच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतली आणि निवडणुकीच्या काळामध्ये ते पैसे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले आणि जशी निवडणूक संपली ती योजना त्या ठिकाणी बंद करून टाकली, म्हणजे माझी करून टाकली. आता महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच राज्याचे अर्थमंत्री तिला माजी करायला लागलेत का हा प्रश्न या ठिकाणी आहे. पण असो, महायुतीमध्ये महाभारत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे तीनही जे तीन तोंड आहेत, तीन इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, हे फक्त राज्याच्या तिजोरीला लुटायचा प्लॅन या लोकांचा राहतो. त्याच्यामुळे आता ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांचं आयोजन असेल तर त्याच्यावर काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. ऑलिम्पिक मध्ये सिलेक्शन खेळाडूचं जे होतं ते फार तपस्यानं होतं, फार मेहनतीनं होतं. त्याचं सिलेक्शन झालं, ते ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर त्यांना 100 ग्रॅम त्यांचं वजन कमी झालं आणि त्यांना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर जो आरोपाच्या फेरी त्या ठिकाणी उडल्या तर हे खऱ्या अर्थानं भयावह आहे. भाजपचे खासदारांच्या वतीनं ते शोषण केलं गेलेलं आहे अशा पद्धतीचं ऑलिम्पिकमध्ये असलेला खेळाडू पवार यांनी जो आरोप लावला ही खऱ्या अर्थानं देशासाठी शर्मक बाब म्हणजे आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीची एक चौकशी व्हावी आणि हा जो ऑलिम्पिकच्या खेळाडूवर गालबोट लावण्याचं पाप भाजपचे खासदार करत असतील आणि त्याच्यातून त्याला बाहेर व्हावं लागत असेल तर हे देशासाठी अपमानित आहे आणि म्हणून याची एक प्रॉपर चौकशी. पण आता चौकशी कोणाकडून करावी हाही एक भागच आहे, सीबीआय त्यांचंच आहे, सगळं त्यांचंच आहे. तर अखेरी याला सिटिंग जजच्या माध्यमातून याच्यावर एक चौकशी हवी, कारण की हा देशाच्या स्वाभिमानाशी अस्मितेशी जुडलेला प्रश्न आहे. त्यामुळे याचं सिटिंग जजच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टच्या हे कारवाई व्हावी आणि चौकशी व्हावी ही मागणी आमची आहे. अजून चर्चेचं आजपासून सुरुवात होते, अजून पहिली फेरी आहे, त्याच्यामुळे छोटा भाऊ मोठा भाऊ होणार नाही या ठिकाणी. जी काही मेरिटच्या आधारावर, कारण की लोकसभेतही काँग्रेसच्या वतीनं ते सांगण्यात येत होतं की आपण मेरिटच्या आधारावर करू आणि बीजेपीला राज्यातून परास्त करू अशी भूमिका आमची होती. ठीक आहे, त्यावेळेस नाही होऊ शकलं पण या विधानसभेमध्ये होणार, कारण की महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकण्याचं काम केलं जाते आहे. त्यामुळे अशा सरकारला आम्ही महाविकास आघाडी म्हणून जॉईनली आम्ही सत्तेच्या बाहेर काढणं, त्याला परास्त करणं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये होणार नाही. मुख्यमंत्री प्रश्न विचारला असता ते असं म्हणाले की
मी चांगलं काम केलं असं साथीदारांना आपली माहिती आहे, तर साथीदारांना विचारावं की मुख्यमंत्री कोणा पाहिजे? बघा, पवार साहेबांनी भूमिका मांडलेली आहे, काँग्रेसने पण भूमिका मांडलेली आहे की या निवडणुकीच्या पुढं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा घेऊन जाऊ आणि लोकशाहीच्या पद्धतीनं जे आमच्या विधायक दलाची म्हणजे आमदारांची जी बैठक होते त्याच्या आधारावर नेतृत्व तयार करू. पण आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढं जावं असं संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे. बघा, आता स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या वेगळे समीकरण चाललेले आहे. पण आता या सगळ्याची जेव्हा चर्चा महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यपातळीवर करू तीच ऑथेंटिक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध चर्चा होत असतील तर त्या पातळीवर होऊ शकतात, त्याला काही अडचणीचा भाग नाही. कारण की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या त्या जिल्ह्यातले आमचे जे नेतृत्व आहे म्हणजे सगळ्या पक्षाचे त्यांना वाटतं की आम्हाला जागा भेटली पाहिजे, आम्ही जिंकून येतो वगैरे, हे सगळं स्वाभाविक आहे. त्यामुळे पण त्या लेवलवरच्या चर्चा या राज्य पातळीच्या ह्याच्यावरचा काही त्याला काही विषय होऊ शकत नाही. आम्ही जेव्हा सामूहिक चर्चा महाविकास आघाडी म्हणून राज्य पातळीवर करू तीच ऑथेंटिक घोषणा आहे. सर्वे 12 तारखेपासून आमचं सुरू होत आहे उमेदवारांचा. आता आम्ही जो काही सर्वे आमच्या AICC या माध्यमातून झाला तो सर्वे मतदारसंघनिहाय झालेला आहे. आत्ता 12 तारखेपासून उमेदवारनिहाय आमचा त्या ठिकाणी सर्वे सुरू होणार आहे. त्या सर्वेमध्ये जी काही मेरिट येणार, जे काही लोकांचं जन्म त्या ज्या उमेदवाराच्या बाजूने येणार त्या आधारावरच तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला नेमका आकडा आम्हाला सांगता येणार नाही, ते सर्वेच्या नंतर आम्हाला ते सांगता येईल. बिलकुल, महाविकास आघाडीचा अर्थ फक्त 3 पक्ष नाही, जी काही आमच्यासोबत अलायन्सेस आहेत, मग शेकाप असेल, समाजवादी असेल, कम्युनिस्ट असेल, असे अनेक छोटे दल आहेत, त्या सगळ्यांनाही विश्वास असतो. कारण की पहिले आम्ही 3 लोक बसू, मग त्या जागा त्यांना जागा सोडायची असतील त्या सगळ्या जागेच्या बद्दलची चर्चा केली जाईल. आणि या सगळ्यांना बोलवूनच ही महाविकास आघाडी त्या पद्धतीनं जनतेच्या पुढे जाईल. ते त्यांना माहिती आहे आकडा आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे, काँग्रेसने घेतलेली भूमिका त्यांना माहिती आहे. त्यामुळे आमचा जो मार्कच कमी होते त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही प्रयत्न करत होतो की जयंत पाटलांना निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. पण सत्तेच्या जोरावर आणि खोक्यांच्या भरोशावर जे काही पाप झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे, ते जयंत पाटलालाही माहिती आहे. त्याच्यामुळे जयंत पाटील आमच्या बरोबरच आहेत. आपल्या लक्षात असेल की कसब्याचे जेव्हा बाय इलेक्शन लागलेले होते त्यावेळेस राज्याच्या मंत्र्यांबरोबर तडीपार लोक, जेलमध्ये असलेली लोक त्यांना पॅरलवर आणून त्यांनी या मंत्र्यांबरोबर फिरताना आपण पाहिलेलं होतं. तुमच्या माध्यमातून ते सगळे आपल्याला लोक दिसत होते आणि आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं होतं की ह्या सगळ्या तडीपार लोक मंत्र्यांबरोबर फिरत आहेत. पोलिसांवर आम्ही त्यावेळेस पोलीस कमिशनर पुण्याला आम्ही त्यावेळेस कंप्लेंट केल्या. आखरी भाजप आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे गुंडाइझमला ताकद देणारं, ड्रग व्यवस्थेला अंमली पदार्थांना ताकद देणारं हे सरकार आहे.
म्हणून महाराष्ट्रामध्ये आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण पाहिला तो भयावह आहे. गुंड्यांचंच सरकार, गुंड्याला पाठिंबा देणारं सरकार जे आज महाराष्ट्रामध्ये आहे. कितीतरी आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं, कुठल्या व्यापाऱ्याला त्यांनी धमकवलं, दिवसाढवळ्या गणपतीच्या उत्सवामध्ये बंदुकीच्या गोळ्या झाडणारे आमदार या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे आपण पाहिलेत. आणि त्याच्यामुळे गुंडाइझम, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक आमदार त्यांचा अजूनही जेलमध्ये आहे की पोलीस स्टेशनमध्येच त्यांनी गोळीबार त्या ठिकाणी केला. तर या सरकारचं जे कृत्य आहे, चेहरा आहे, हे गुंडाइझमचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कायदाला कोणीच मानत नाही, पोलिसाला कोणी मानत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकीकडे लाडकी बहीण योजना चाललेली आहे आणि एकीकडे 15,000 महिला मुली महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत. आम्ही सगळ्यांनी, आमचे विरोधी पक्ष नेते असो, आम्ही सगळ्यांनीच विधानसभेमध्ये या ज्या महिला गायब झालेल्या आहेत त्या कुठं गेलेल्या आहेत, काय त्यांची परिस्थिती आहे. सरकार म्हणतं गायब झालेल्या आहेत, पण कुठे आहेत आम्हाला माहिती नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिलासुद्धा सुरक्षित नाही, अशी जी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे तळोजा जेलमध्ये जे काही घटना झालेल्या आहेत त्यांना 5-स्टार व्यवस्था जेलमध्ये त्यांना कैद्यांना दिल्या जात आहेत, याचाच अर्थ हे सरकार, हे गुंडाइझमला मदत करणारं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या काँग्रेसच्याच योजना आहेत, हे काही भाजपच्या किंवा ह्या महायुतीच्या सरकारच्या नाही. आज संजय गांधी निराधार योजना असेल याची योजना नाही, ही अनेक वर्षाची महाराष्ट्रात नाही देशात चाललेली आहे. कंट्रोलच्या दुकानात धान्य मिळतं ते काँग्रेसची योजना आहे, काही यांची योजना नाही आहे. आम्ही तर रॉकेलचं तेल देत होतो, खायचं तेल देत होतो, डालडा देत होतो, रवा देत होतो, साखर देत होतो, तर यांनी तो बंदही करून टाकले. अखेरी गोरगरीब लोकांना या सगळ्या सवलती मिळाव्यात ही काँग्रेसची योजना आहे. आत्ताही आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आहे, तिथं महालक्ष्मी योजना चालू आहे. तेलंगणामध्ये आमचं सरकार आहे, तिथं महालक्ष्मी योजना चालू आहे. पण यांची योजना जी आहे ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली फसवी योजना आहे. निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमध्ये जसं बंद केलं तसं बंद करणारे आहेत. पण काँग्रेस आणि आमची भूमिका याच्यामधली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. महालक्ष्मी योजना ही कंटिन्यू आम्ही करू, याच्यापेक्षा जास्त पैसे आमच्या बहिणींना आम्ही देऊ, गरजू महिलांना देऊ. त्याच्यासाठी अटी बट्टी या सगळ्या आहेत, त्या सगळ्या आम्ही मोकळ्या करू. जास्तीत जास्त महिलांना फायदा होईल आणि महागाई कमी करण्याचं एक धोरण त्याच्यामध्ये आमचं राहील. एकीकडे या लोकांनी 1,500 रुपये देण्याचा निर्णय केला आणि एकीकडे 4,000 इलेक्ट्रिक बिल, 2 लाईटचं बिल त्या गरीब महिलेकडे जात आहे, त्याच्या घरी 4,000 बिल यांनी पाठवलं. म्हणजे या पद्धतीचं लूटमार महागाईच्या नावानं हे लोक करतात आहेत, हे पण तेवढं स्पष्ट आहे. त्याच्यामुळे यांना फायदा होईल की नाही होईल मी त्याच्यावर आज चर्चा करण्यापेक्षा, यांची प्रामाणिकता या योजनेमध्ये नाही, अप्रामाणिक लोक आहेत हे मगरमच्छ असू जे म्हणणं आहे आपलं. त्या पद्धतीनं एकदा सत्ता आली की मग पुन्हा यांचे माना मुरगळू, अशा पद्धतीची योजना यांनी आणलेली आहे. त्यामुळे याच्यावर फार काही विश्वास महाराष्ट्रातल्या माझ्या भगिनी मानतील असं मला वाटत नाही. बघा की सोनियाजी ह्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि राजीवजी गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या देशाची धुरा सांभाळली आणि देशाला एकतेनं बांधून ठेवलं, देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी जेव्हा त्यांचा विरोध झाला, त्या कारण की अखेरी 2 UPA सरकार सोनियाजींच्या नेतृत्वात त्या देशामध्ये आली, ते प्रधानमंत्री होऊ शकल्या असत्या. पण त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांसारख्या अर्थतज्ञाला देशाचं प्रधानमंत्री बनवून देशाची धुरा सांभाळली आणि
एक त्याग मूर्ती म्हणून आम्ही सोनिया गांधीजीकडे, नुसतं काँग्रेसवालेच नाही तर पूर्ण देश बघतो आहे. अशा सोनियाजी त्यागमूर्ती त्यांना भेटायला गेलेत म्हणजे मातोश्रीवरून म्हणजे ते लहानपण होतं असं मला वाटत नाही. कारण की बाळासाहेबांचं विचार घेऊन उद्धवजी जे काम करतात आहेत, कारण की जे आहे सन्मानाला सन्मानाला सन्मान करणारी मंडळी आहेत त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्याशी भेटावं, विचार ऐकावं, हे बाळासाहेबांनी उद्धवजींनी तो विचार केला असेल आणि म्हणून ते दिल्लीला मॅडम सोनियाजीला भेटायला गेलेले असतील. पण जिथं दुसरं एक पार्श्वभूमी पाहिली की जे बदमाश आहेत, जे देशाची धोकादडी करतात, त्यांच्या विरोधात सुद्धा उद्धवजी मागं पुढं पाहत नाही त्यांना ठोकायला. त्याच्यामुळे सोनियाजी हा भारताच्या इतिहासातली एक जी महिला त्यागमूर्ती म्हणून त्यांच्याकडे गेलं तर त्याला काही लहानपण होऊ शकत नाही असं मला वाटतं. अजून त्याच्यावरची चर्चा नाही आहे, भेटले तर काही अडचण नाही. मला खूप आता आमच्याकडे संतोष चौधरी होऊन बसलेले आहेत जळगावचे, खूप सारे लोक आता रोज येतात आहेत. हे तर आमच्या पक्षाचे आमदार नाही, आम्ही आता कुठल्याही आमदारांची नावं टाकलेली नाही. कोण आहे काय त्याच्या बद्दलची चर्चा आमच्याकडून नाही. योग्य वेळेवर त्या गोष्टी सगळ्या पुढे येतील ते तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नावच कोणाच्या बद्दलची चर्चाच नाही केली आम्ही, तर त्याला आता त्याबद्दलचं आता तुम्ही मीडियाने काय कोण काय टाकलं त्याच्यावर मला आत्ता काही चर्चा करायचं काही कारण नाही. पण ज्यानी बदमाशी केली त्याला सोडायचं नाही, हे आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाचाही आहे आणि प्रदेश पदाधिकारी आम्ही जे आहोत प्रमुख लोक त्यांचाही सगळ्यांचा एकमत आहे आणि त्याच्यामुळे बदमाशांना माफी नाही. कसं की आज महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा वर्सेस ओबीसी, धनगर विरोधात आदिवासी, गोवारी विरोधात आदिवासी, ही जी काही एक मोहीम जी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली ही कधी नव्हती. ही मोहीम 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत येण्यासाठी ज्या काही खोट्या घोषणा केल्या त्या घोषणेचं हे परिणाम आहे. हे करता येतं नाही करता येत नाही, पण भाजप हे आरक्षणाच्या विरोधात असलेला हा पक्ष आहे, हे तुम्हाला मला कोणालाही नाकारता येत नाही. भाजप आणि आरएसएस ही पहिलेपासूनच आरक्षणाच्या विरोधात असलेली मानसिकता असलेले हे पक्ष आहेत. मोहन भागवत यांनी सातत्यानं आरक्षणमुक्त भारत करायच्या बाबतचं एकदा नाही तर अनेकदा ते बोललेले आहे आणि त्याचंच मूळच जे या पद्धतीचं आरक्षणाच्या विरोधातली भूमिका मांडतात याचा अर्थ भाजपची असलियत काय ते आपल्याला स्पष्ट होतं. पण या परिस्थितीमध्ये जी काही ओबीसी मराठा वाद जो महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, स्वाभाविक आहे की बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमध्ये नापिकी आणि त्याच्यामुळे मराठा असो की ओबीसी असो त्या समाजामध्ये मोठा उद्रेक सरकारच्या विरोधात आहे. एक तर आरक्षणाचा लालीपाप दिला तो पूर्ण केला नाही, नोकऱ्या संपवून टाकल्यात, खाजगीकरणाचे प्रमाण वाढलेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की जरांगे पाटलाची भूमिका जी आहे ती या सरकारच्या विरोधातली आहे. कारण की या सरकारने ज्या खोट्या आश्वासन देऊन सत्तेमध्ये गेले 10 वर्ष केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत आहेत त्याचा उद्रेक समाजामध्ये आहे आणि त्याचंच आपण चित्र पाहतो. राहिलं कोणाला निवडणुका लढायच्या नाही लढायच्या हे कोणालाही बंधन केलं जाऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहता येतं, ज्याचं मतदानाचा अधिकार आहे त्याला उभं राहता येतं. त्याच्यामुळे त्याच्यावर आता जरांगे पाटील साहेबाबद्दल तर फार काही आम्ही सांगावं असं काही नाही. महाराष्ट्र काँग्रेस
पहला तो आप लोगों की बैठक में क्या पूछ हुआ और उद्धव ठाकरे वहां जाने पर आप लोगों को एतराज है क्योंकि बीजेपी को सवाल उठा। आज की जो मीटिंग है ये प्राइमरी मीटिंग है, आज हमने हमारी कोर की मीटिंग हुई, हमने क्या क्या स्ट्रेटेजी बनाना, हमारा मैनिफेस्टो कैसा रहेगा, सीट शेयरिंग में हम लोगों ने कैसे कैसे मेरिट के आधार पे आगे जाना, इस विषय पे चर्चा हुई। रही उद्धव ठाकरे जी पहली बार दिल्ली नहीं गए, कई बार वो दिल्ली गए, ये पहली बार ही नहीं गए। आखिरी उनके सांसद हैं, उनका एक दल है दिल्ली में, वो तो अपने सांसदों को उनके कामकाज और ये सब चीज़ों को देखने भी तो जाते ही है, ये पहली बार नहीं कई बार गए। या उसके वो अब दिल्ली गए और यहाँ मीटिंग है तो वो उसका कोई संबंध नहीं है। जब हमारी फाइनल मीटिंग जब आएंगी तब वो उद्धव जी शरद पवार जी उस मीटिंग में रहेंगे, उसमें फाइनल हम करेंगे। अभी ये जो 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 है अभी की सीट सेलिंग और ये सब इश्यू की चर्चा अभी सबका मत हम समझ कर फिर उसमें आगे जाएंगे। तो इसलिए इसमें बहुत कोई किसी को तकलीफ होती होंगी अपोजिशन वालों को, तो उसमें कोई तकलीफ नहीं, हम सब मिलके हैं। नहीं आप तो विरोधी तो नहीं कह रहे, उद्धव दिल्ली इसलिए गए हैं क्योंकि वो सीएम पद के तौर पर खुद को देखते हैं, उनको चेहरा घोषित किया जाए और इसी रणनीति के तहत गए हैं। आप लोगों को अगर सीएम वापस से उद्धव ठाकरे बनते हैं या चेहरा बनते हैं तो उसमें कोई आपत्ति है? देखो हमारी अलायंस में पवार साहब भी है, पवार साहब का भी स्टेटमेंट है इसमें कि ऑलरेडी महाविकास अघाड़ी करके हम लोग लोगों के सामने जाएंगे और फिर वो हमारे विधायक दल में जिसका नाम आएगा उसके आधार पर वो सीएम बनेगा। तो इसलिए हमारे में कोई बहुत रस्सी खींच ऐसा नहीं है। सीएम पद के लिए तो आपने देखा होगा कि मेरे मित्र देवेंद्र फडणवीस जब खोखे की सरकार महाराष्ट्र में आने के पहले जिस दिन वो अलायंस डिक्लेयर होने वाला था तो हमारे मित्र ने पहले ही कह दिया था कि वही सीएम बनेंगे और डीसीएम एकनाथ शिंदे बनेंगे। फिर आखिरी ऐसा समय आ गया कि आपको मीडिया के सामने उनको कहना पड़ा कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बन रहे हैं, तो बड़े तकलीफ के साथ उन्होंने कहा था। हमारे यहाँ पे वो स्थिति नहीं है, हमारे यहाँ पे एकदम क्लियरिटी है, हमारे यहाँ पर कोई ऐसी होड़ नहीं है, महाविकास आघाड़ी करके हम लोग सब लोग सामने जाएंगे। आप लोग कह रहे हैं सीट शेयरिंग को लेकर चर्चा होगी, कांग्रेस की अपनी अंदरूनी चर्चा में क्या निकल कर आ रहा है, कितनी सीट पर लड़ना चाहती है कांग्रेस, क्योंकि लोकसभा में जो प्रदर्शन रहा उसमें सबसे बड़ी पार्टी के तौर पर आप लोग निकल कर सामने आए, ऐसे में सबसे बड़े भाई की भूमिका आप लोग निभाना चाहते हैं क्या, या जो रेशियो लोकसभा में सीट शेयरिंग का था उसी रेशियो पर काम करेंगे? हम महाविकास आघाड़ी करके 288 जगह लड़ेंगे और इसलिए अभी कौन किसको कितनी जगह मिल रही है कुछ है इसके विषय पे चर्चा आज नहीं हो सकती। अच्छा सलमान खुर्शीद साहब का एक बयान आया है बांग्लादेश को, उस बयान को उन्होंने कहा कि भारत में भी कुछ उसी तरह की स्थिति होती जा रही है जिस तरह का माहौल है, इस बयान को किस तरह से देखते हैं, क्योंकि आपकी जो सहयोगी पार्टी है एनसीपी शरद पवार गुट उन्होंने इस बयान का समर्थन नहीं किया? देखो दो चीजें है अभी इसके ऊपर, क्योंकि बांग्लादेश में जिस तरह से डेमोक्रेसी को कोलैप्स करके जिस तरह से सरकार को भगाया गया वहां की आज की, ये लोकतांत्रिक व्यवस्था के लिए खतरा है और हमारे बॉर्डर का देश है, हमारे देश के मुखिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से उम्मीद हमारी सबकी है क्योंकि वहां के लोकतांत्रिक व्यवस्था के ऊपर जो घात हुआ है ये हमारे देश के भी मुखिया को समझना चाहिए। कल सर्वदलीय मीटिंग हुई, हमें उम्मीद थी कि प्रधानमंत्री जी इस पे पर बात करेंगे, मीटिंग में रहेंगे, अपोजिशन लीडर करके हमारे नेता राहुल जी वहां पहुंचे, उनने पूछा विदेश मंत्री को कि भई ये कोई कोई देश की ये चाल है क्या, किसी का हाथ है क्या कोई दूसरे देशों का, तो वो राहुल जी ने क्वेश्चंस किया। तो मूल सब्जेक्ट है कि इस बात की क्लियरिटी होना चाहिए क्योंकि हमारा देश दुनिया का सबसे बड़ा लोकतांत्रिक देश है, हमारे देश की लोकतांत्रिक व्यवस्था बचाना, पहले देश बाद में सब चीजें होती है, लेकिन अभी तक प्रधानमंत्री जी ने इस पर जवाब नहीं दिया है, ये हमारे लिए सबसे तकलीफ की बात है। रही खुर्शीद जी ने जो बयान किया है वो उनका व्यक्तिगत हो सकता है, इस आधार पे दिया, मुझे उस पर आज चर्चा पे नहीं जाना है, लेकिन हमारी पूरे एक देश करके, मैं देश का नागरिक करके हमारी भूमिका इस तरह की हो सकती है।
बिल्कुल ये साजिश ही है। दिनेश फोगट ने जिस तरह से देश के लिए जिस तरह से लड़ रही थी वो लड़की, वो हम देख रहे थे, लेकिन जिस तरह से उनको वहां से बाजू किया गया है ये बिल्कुल साजिश है। क्योंकि हिंदुस्तान को जो दुनिया में जिस तरह से एक दबाव हमारा था, वो शायद ही किसी कारणवश देश की लीडरशिप के वजह से कुछ प्रॉब्लम पूरे दुनिया में भी नजर आ रहे हैं अब, और उसी का परिणाम है कि विनेश फोगट का जिस तरह से हटाया गया है, देश का जो दबाव पूरे दुनिया में होना चाहिए वो कम पड़ रहा है ऐसा लगता है। एक आखिरी सवाल सर, कांग्रेस का कोई अंदरूनी सर्वे आया है, ऐसी चर्चा है जिसमें कहा जा रहा है कि लगभग ऐसे 20-21 विधायक हैं जिनके टिकट कांग्रेस काट सकती है, वहां जो क्रॉस वोटिंग करने वाले विधायक थे उनके ऊपर आप लोग कड़ी कार्रवाई की बात लंबे समय से कर रहे, कागज पर अभी तक आया नहीं, क्या सर्वे सच में आया है? कुछ विधायक जो है वो रडार पर है। 12 तारीख से 12 अगस्त से हमारी उम्मीदवारों की जो एप्लीकेशन जिन लोगों ने किया उनका सर्वे शुरू होने वाला है, उस सर्वे के आधार पर कांग्रेस पार्टी टिकट देगी। महाराष्ट्र को इस खोखेबाज सरकार को, इस धोखेबाज सरकार से बचाने के लिए जो महाराष्ट्र का स्वाभिमान बेचकर गुजरात को दिया जा रहा है, और महाराष्ट्र शाहफुले अंबेडकर के महाराष्ट्र को, छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को बर्बाद करने का काम जो महायुति की सरकार कर रही है, उसमें महाराष्ट्र को कैसा बचाया जाए ये उसका हमारा कॉन्सेप्ट है। तो जो कुछ सर्वे में आएगा उस सर्वे के आधार पर टिकट डिस्ट्रीब्यूशन का काम होगा, और वो काम कांग्रेस पार्टी अच्छा तो अभी हमारा जो सर्वे हुआ है, हमारा सर्वे इसका हुआ है, विधानसभा का हुआ है। धन्यवाद। चलो सर, उद्धव ठाकरे जी ने ये कहा है स्टेटमेंट है उनकी तरफ से, जब भी प्रेस कॉन्फ्रेंस वो कर रहे थे तो उनसे पूछा गया आपके परफॉर्मेंस को लेकर काफी सारी चर्चाएं हैं, आपके काम की बहुत तारीफ होती है, तो उस पर उद्धव ठाकरे जी का कहना था मुख्यमंत्री के तौर पर मेरे काम की तारीफ मेरे सहयोगी भी करते हैं, अगर आने वाले चुनाव में मुख्यमंत्री का चेहरा तय हो जाए तो महाविकास अघाड़ी को इसका फायदा होगा, ऐसा उनको लगता है इस स्टेटमेंट में? उनने नहीं कहा ऐसा, तुम उसके अर्थ उल्टा लगा रहे हो। हम लोगों का कहना है कि महाविकास अघाड़ी करके हम लोग आगे जाएंगे, और विधायक दल के बैठक में जो भी निर्णय होगा सबको मान्य रहेगा, और हम लोग महाविकास अघाड़ी बनकर ही चेहरा सामने जाएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।